तर एक बिगिनर म्हणून वेडिंग फोटोग्राफी कशी सुरू करावी, हाऊ टू स्टार्ट वेडिंग फोटोग्राफी ॲज अ बिगिनर. तर ह्यात मी टोटल जसं म्हणालो 10 पॉईंट्स मी ॲड ऑन केले. थोडक्यात मी तुम्हाला 10 पॉईंट्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि या कोर्समध्ये काय काय इन्क्लुडेड आहे हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण एक एक टॉपिक घेऊन त्या एका टॉपिकवर डेडिकेटेड एक व्हिडिओ पूर्ण आपण बनवणार आहोत आणि डीप नॉलेज घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो पहिलं आहे बेसिक फोटोग्राफी. बेसिक फोटोग्राफीमध्ये तुम्हाला कॅमेराचे मोड्स किंवा बेसिक फोटोग्राफीमध्ये नुसते मोड्स नसून तर त्यात व्हाईट बॅलन्स, इमेज फॉर्मॅट्स, त्यानंतर एक्सपोजर मीटर, त्यानंतर आयएसओ, शटर स्पीड, अपर्चर तर कॉमन आहे जे मिनिमम बेसिक तुम्हाला शिकावं लागतं. तर त्यात मी ट्राय केलं की नुसतंच आयएसओ, शटर स्पीड किंवा अपर्चर हे न घेता इन्क्लूड त्याच्यासोबत आपण ट्राय करतोय की व्हाईट बॅलन्स पण कसा सेट करावा. वेगवेगळ्या सिच्युएशन्सला आपण व्हाईट बॅलन्स खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. बिकॉज वेडिंग्समध्ये मी जेव्हा पण फ्रीलान्सर्स हायर केलेत तर प्रत्येकालाच तेवढं नॉलेज असतं असं नाही. एक्सपिरियन्स लोकांना खूप असतो बट कधी कधी ते टेक्निकल नॉलेज नसल्याने तुमचा जरी एक्सपिरियन्स 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष असला तरी टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात, असे इश्यूज फेस करावे लागतात. तर व्हाईट बॅलन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक मी मानतो इन वेडिंग फोटोग्राफी, कारण त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर इतकं पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम करावं लागतं की तुम्ही ऑलरेडी तेवढ्या वेळेत दुसरं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करू शकता पण इथे तुम्हाला परत परत त्याच गोष्टींवर कामं करावी लागतात. त्यामुळे पहिलं आहे बेसिक फोटोग्राफी, ह्यावर आपण बोलणार. त्यानंतर सेकंडली इक्विपमेंटची एक मी लिस्ट बनवली आहे की तुम्हाला वेडिंग फोटोग्राफीमध्ये जर करिअर करायचं असेल तर इक्विपमेंट्स कोणते कोणते लागतात, कोणते तुम्हाला गरजेचे असतात, कुठचे मिंडेटरी आहेत आणि कुठचे तुम्ही इव्हेंच्युअली जसे तुम्ही ग्रो करणार तसे घेऊ शकाल, तर ते पण आपण पाहणार आहोत. तिसरा टॉपिक आपला आहे फ्लॅश. मी बघतो बऱ्याचदा की कॅन्डिड फोटोग्राफर्स आज यूज नाही करत बट त्यांच्या लेन्सेस तेवढ्या पॉवरफुल असतात, तेवढं लो अपर्चर असल्यामुळे त्यांना तेवढं लाईट सोर्स चांगला मिळतो किंवा कॅमेराज तेवढे त्यांचे अपग्रेडेड असतात त्यामुळे ते खूप हाय आय एस ओवर काम करू शकतात. पण ते बघून एक बिगिनर विदाऊट फ्लॅश जेव्हा फोटोग्राफी करायला जातो एक बेसिक डी एस एल आर घेऊन, तेव्हा त्याला कधी कधी रिझल्ट नाही मिळत, इमेज क्वालिटी चांगली येत नाही, लाईटच नसते, अंडर एक्सपोज इमेजेस असतात. सो कितीही तुम्ही एडिट केलात तरी एक खराब इमेज तुम्ही एडिट करून एक लेवलपर्यंत एडिट करू शकता बट त्या पलीकडे तुम्ही नाही नेऊ शकत. सो त्यासाठी फ्लॅश का वापरावा आणि ॲज अ बिगिनर कोणते फ्लॅश ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे पण आपण डिस्कस करणार आहोत. फोर्थ पॉईंट आहे, जसं मी म्हणालो होतो की ह्या कोर्समध्ये मी वेडिंग जास्त करून वेडिंग फोटोग्राफीला डेडिकेशन दिलेलं आहे आणि मेन हा पॉईंट आहे बिकॉज आपल्याकडे बरेचसे टाईप्स वेडिंग्समध्ये होतात, बरे वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये होतात बिकॉज इंडियामध्ये खूप रिलिजन्स आहेत तर प्रत्येक रिलिजनचं ट्रेडिशन आहे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे वेडिंग्स आहेत. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल थोडे वेडिंग्स आपण बघतो की जे दिवसाचे असतात बट थोडे असे वेडिंग्स असतात की त्यांचा मुहूर्त जो आपण म्हणतो तो रात्रीचा असतो. त्यामुळे ह्या टाईप्स ऑफ वेडिंग्समध्ये बऱ्याचदा लाईटिंग कंडिशन्समध्ये खूप डिफरन्सेस येतात आणि त्यामुळे पहिलं टाईप्स ऑफ वेडिंग आपण का शिकतोय की हे शिकल्याने तुम्ही उद्या कोणतं पण वेडिंग घेऊ शकाल, कोणतं पण वेडिंग तुम्ही बुक करू शकाल आणि तुमचं काम त्यात आणि चांगलं होईल बिकॉज तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल की तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागणार आहेत. तो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. फिफ्थ पॉईंट आहे वेडिंग फोटोग्राफीचे पॅकेजेस आणि चार्जेस. सो चार्जेस हे जे फ्रीलान्सिंग करतायत किंवा ज्यांना फ्रीलान्सिंग करायचं आहे, जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये जस्ट येत आहे आणि तुमच्याकडे स्वतःचे क्लायंट्स नाही आहेत किंवा तो एक्सपिरियन्स नसल्याने तुम्ही विचार करताय की मी फ्रीलान्सिंग करतो, तर फ्रीलान्सिंग करण्यासाठी पण तुम्हाला स्वतःचा एक चार्ज ठेवावा लागतो. बिकॉज तुम्ही जर स्वतः नाही ठेवलात तर तुम्हाला समोरचा माणूस तेवढं पे नाही करणार. बिकॉज आय एम अ फोटोग्राफर, मी स्वतः फ्रीलान्सर्स हायर करतो त्यामुळे आमचा एक ठरलेला रेट असतो, प्रत्येक ह्या इंडस्ट्रीमध्ये एक ठरलेला रेट चालतो. तर त्यामुळे फ्रीलान्सिंगसाठी तुम्ही किती चार्जेस ठेवले पाहिजेत हे पण आपण डिस्कस करणार आहोत. प्लस जर तुम्ही डेडिकेटेड एक्सपिरियन्स असाल आणि डेडिकेटेड पॅकेज बनवताय की ज्यात तुम्ही क्लायंटला फोटोग्राफी देताय, कॅन्डिड फोटोग्राफी देताय, प्लस ॲल्बम पण देताय, तर ह्याचं टोटल किती कॉस्टिंग जातं किंवा कितीपर्यंत तुम्ही एक पॅकेज बनवू शकता हे आपण फिफ्थ टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. सिक्स्थ टॉपिक आपला आहे इनडोअर अँड आउटडोअर व्हेन्यू. आपण जसं पहिलं बघितलं की आपल्याकडे खूप सारे टाईप्स ऑफ वेडिंग्स होतात, खूप बऱ्याचशा प्रकारे वेडिंग्स इथे केले जातात इंडियामध्ये, तर तसंच आपल्याकडे इनडोअर आणि आउटडोअर असे दोन व्हेरियंट्समध्ये पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत जिथे वेडिंग्स होतात. म्हणजे शक्यतो जर मिड रेंज वेडिंग असेल किंवा कॉमनली जे आपण बघतो हे इनडोअर वेडिंग्सच असतात जे साधे हॉलमध्ये होतात. थोडंसं सिटीमध्ये गेलात तर ते बँक्वेट्स म्हटलं जातं व बँक्वेट्स हॉलमध्ये होतात. सो ती जसं तुम्ही ग्रॅज्युअली जाल तसं इनडोअरमध्ये पण ऑप्शन्स बदलत जातात.
सो इनडोर आउटडोर, आउटडोरमध्ये ओपन ग्राउंड असू शकतं, बीच वेडिंग असू शकतं, एनिवेअर, म्हणजे ओपन ग्राउंडला काही तुम्हाला लिमिट्स नाही आहेत. अगदी लोक आपल्या घराच्या आजूबाजूच्या स्पेसमध्ये पण हल्ली वेडिंग्स करतात, बिकॉज लॉकडाऊनमुळे हे खूप वाढत चाललं आहे. सो इनडोर किंवा आउटडोर ह्यात पण काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात हे पण आपण डिस्कस करणार आहोत 6th पॉईंटमध्ये. 7th पॉईंट आहे, अँड आय फील की हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी जेव्हा माझं करिअर चालू केलं होतं तेव्हा मी पण खूप चुका केल्या आहेत, मी पण एक्सपिरियन्स घेऊन त्या चुकांमधनं शिकतच पुढे आलो माझ्या जर्नीमध्ये. सर त्यात मी एक शिकलो की पंक्च्युअलिटी इज द की. तुम्ही जर पंक्च्युअल आहात तुमच्या वेडिंग डे, नुसतं डेलाच नाही मी म्हणणार, पण जर तुम्ही पंक्च्युअल आहात की वेडिंगच्या शूटच्या टाईमला किंवा त्यानंतर डिलिव्हरीज द्यायला किंवा क्लायंट मीटिंग्सला पण जायला किंवा एनिथिंग, म्हणजे जिथे तुम्ही कोणाला तरी कमिट करताय, तर त्या कमिटमेंट्सला तुमची पंक्च्युअलिटी खूप इम्पॉर्टंट असते. सो तो मुद्दा पण मी ह्याच्यात ॲड ऑन केला आहे, आणि आय फील की हा खूप जणांना उपयोगी ठरेल, बिकॉज हे बेसिक्स मला माहीत नव्हते जेव्हा मी चालू केलं होतं, आणि मी त्या चुका करत त्यातनं शिकलो, त्यामुळे मला बरेचसे लॉसेस पण झाले. सो इथे तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे की विदाउट दोज लॉसेस तुम्ही इथे शिकू शकाल की पंक्च्युअलिटी का इम्पॉर्टंट असते. सो त्यापुढे आपण जाऊया 8th पॉईंट जो मी मेन्शन केलं आहे, डेटा मॅनेजमेंट प्रोसेस किंवा पोस्ट प्रोडक्शन किंवा इमेज सिलेक्शन प्रोसेस. तर ह्यात कसं असतं की डेटा मॅनेजमेंट हा खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बिकॉज आपण बघतो की बऱ्याचदा आपण शूट करून येतो आणि नंतर आपण दिवसभरात एवढे थकलेले असतो की आपण कॅमेरा सगळं बाजूला ठेवतो आणि म्हणतो आराम करूया किंवा चिल करूया, बट आपण डेटाला इम्पॉर्टन्स ह्यासाठी दिला पाहिजे, बिकॉज एंड ऑफ द डे इट्स अ टेक्निकल थिंग. शेवटी ते एक मेमरी कार्ड आहे, एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे. जर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा कॉपी करून जर नाही ठेवलं किंवा त्याचं बॅकअप मल्टिपल ठिकाणी नाही ठेवलं, तर बऱ्याचदा असं मी बघितलेलं एक्सपिरियन्स केलं आहे की वेडिंगचा डेटा मिस झालेला आहे, डिलीट झालेला आहे, किंवा कॉपी करण्यात चुका झालेलं असल्यामुळे पूर्ण डेटा अवेलेबल नाही आहे. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही तेव्हाच्या तेव्हा आफ्टर द वेडिंग हा डेटा कॉपी करून ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर फोटो सिलेक्शन प्रोसेस जी ॲल्बमसाठी असते, क्लायंटला डिलिव्हर करण्यासाठी असते. सो हे आपण 8 आपल्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. 9th टॉपिक आहे जो आता ऑलमोस्ट आपण वेडिंग फोटोग्राफी तुम्ही ह्या 8 पॉईंट्समध्ये तर कम्प्लिटली शिकणार आहात, बट 9th पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ॲल्बम डिझायनिंग आणि ॲल्बम प्रिंटिंग आणि त्याची डिलिव्हरी ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते. बिकॉज क्लायंटला तुम्ही फोटोज किती छान काढला आहे हे जोपर्यंत तुम्ही तो ॲल्बम नाही देत तोपर्यंत त्यांना कळणार नाही आहे, बिकॉज किती तुम्ही डिजिटली दिलात तरी ऑन पेपर आपण कितीही म्हटलं की ॲडव्हान्स झालेलं आहे, मॉडर्नाइज झालेलं आहे, आता लोक सोशल मीडियाजवर अपलोड करतात, बट देन टू प्रत्येक कपलला आपला ॲल्बम बघायचा असतो, त्यांना हवं असतं की प्रिंटेड एक ॲल्बम कसा दिसेल, त्यात त्यांना आपले फोटोज बघायचे असतात. तर त्यामुळे ॲल्बमचा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यावर पण आपण डिस्कस करू. मी प्राइजेस पण बऱ्याचशा गोष्टींचे शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक ब्रीफ आयडिया पण येईल की किती खर्च येतो एक फोटोग्राफी वेडिंग फोटोग्राफीमध्ये करिअर स्टार्ट करताना, आणि त्यानंतर पण तुम्हाला काय काय प्रोसेसमध्ये या किती खर्च एक्स्ट्रा येत जातात ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि 10th फायनल पॉईंट आपला असणार आहे की हाऊ टू कलेक्ट रेफरन्सेस. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, बिकॉज तुम्ही जर रेफरन्सेस कलेक्ट करायला शिकलात, रेफरन्स जर तुम्हाला क्लायंटच रेफर करायला लागला, तर तुम्हाला इन फ्युचर मार्केटिंगवर जास्त फोकस करायची गरज नाही आहे, बिकॉज एक वेडिंगमधनं तुम्ही 10 वेडिंग्स अजून बुक करू शकाल, आणि तिथनं तुम्हाला इन फ्युचर त्या 10 वेडिंग्समधनं अजून 10, तर असं ते कंटिन्युअसली वाढत जाणार. तर कसं ते रेफरन्सेस कलेक्ट करावे, क्लायंट्सकडनं रिव्ह्यूज कसे घ्यावे, किंवा सोशल मीडियाचं आपलं काम कसं त्यांना रिक्वेस्ट करून शेअर करावं हे पण आपण डिस्कस करणार आहोत. सो आता मला वाटतं मी 10 च्या 10 पॉईंट्स कम्प्लिटली इथे मेन्शन केलेले आहेत की या कोर्समध्ये मॉड्यूल्स काय काय आपले असणार आहेत.